एवरीवन, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सबस्ट्रॅक्शन वजाबाकी करण्याची अगदी सोपी मेथड. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करू. त्या अगोदर तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमचे जे फ्रेंड्स आहेत त्यांच्या सोबत सुद्धा शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा हेल्प होईल. ही खास सिरीज मी त्यासाठी स्टार्ट केली आहे की बेसिक ज्या ट्रिक्स आहेत त्या तुम्हाला कळाव्यात, समजाव्यात आणि तुमचा कॅल्क्युलेशन स्पीड हा फास्ट व्हावा. तर व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया, एक एक्झाम्पल घेऊया, पहिला एक्झाम्पल आणि वजाबाकी करण्याची सोपी पद्धत वापरून आपण ते सॉल्व करू. फर्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण, 92 - 48. ह्याची सबस्ट्रॅक्शन आपण सोप्या पद्धतीने करून बघू. तर ती सोपी मेथड नेमकी आहे काय, तर तुम्हाला जी लहान संख्या आहे, तिला राऊंड फिगर नंबर बनवायचा आहे, म्हणजे 10 मल्टिपल मध्ये. म्हणजे आता 48 राऊंड फिगर नंबर हा 50 झाला, 50 10 मल्टिपल मध्ये. ठीक आहे, तर 48 मध्ये किती ऍड केले तर 50 होतात. तर 48 मध्ये आपण 2 ऍड केले तर 50 होतात. ओके, 2 आपण यात ऍड केला तर आपल्याला सेम तो या संख्येत सुद्धा ऍड करायचा आहे. 92 + 2 = 94. तर आता आपल्याला याची सबस्ट्रॅक्शन करायची आहे, या दोन नंबर्सची आपण सबस्ट्रॅक्शन करू. आता तुम्हाला इझी वाटेल ना, इझी जाईल, कारण की 4 - 0 = 4, 9 - 5 = 4, हे झालं तुमचं आन्सर. हेच आन्सर तुम्ही इकडे घेऊ शकता. 92 - 48 = 44. सिंपल आपण या मेथड मध्ये काय केलं, जी लहान संख्या आहे तिला राऊंड फिगर नंबर बनवला, जे की 48 मध्ये 2 प्लस केले तर 50 झाला. तर 2 हा सेम वरच्या संख्येत सुद्धा आपल्याला ऍड करायचा आहे. त्यानंतर जी आपल्याला संख्या भेटते, जे दोन नंबर्स भेटतील त्यांची आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायची आहे. सिंपल सेकंड एक्झाम्पल आपण बघू, 74 - 36. सपोज ही दोन व्हॅल्यूची आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायची आहे, तर आपण लहान जी संख्या आहे तिला राऊंड फिगर बनवू. ती राऊंड फिगर करण्यासाठी तुम्हाला 36 मध्ये किती ऍड करावे लागतील, 36 मध्ये आपण 4 ऍड केले, 4 ऍड केला तर आपल्याला मिळते राऊंड फिगर नंबर 40. तर तसंच 4 + 4 आपल्याला या संख्येत सुद्धा करायचं आहे, तर आपली संख्या आली 78. 74 + 4 = 78. तर या दोघांची आपल्याला आता सबस्ट्रॅक्शन करायची आहे. इझी जाईल ना, 8 - 0 = 8, 7 - 4 = 3. तर तुमची हे झालं तुमचं आन्सर. आहे की नाही सोपी मेथड? तर नेक्स्ट एक्झाम्पल आपलं हे असणार आहे, 165 - 56. यातला लहान नंबर 56, त्याला आपल्याला राऊंड फिगर नंबर तयार करायचा, त्यासाठी कितीची गरज आहे, +4. तर आपण याच्यात +4 ऍड करून घेऊ. सिंपल दोघं याच्यात ऍड करायचे असतात, ते मी पहिलेच घेऊन घेते. ठीक आहे, तर 56 + 4 म्हणजे 60 आणि 165 + 4 तुमचे झाले 169. तर आता यांची सबस्ट्रॅक्शन करा, इझी जाईल. 9 - 0 = 9, 6 - 6 = 0, 1 as it is. हे झालं तुमचं आन्सर, 109. सबस्ट्रॅक्ट करून बघा, 109 हेच आन्सर येईल. तर मित्रांनो, हे नेक्स्ट एक्झाम्पल आहे, हे सुद्धा आपण त्याच मेथडने सॉल्व करू. लहान नंबर
त्याच्यामध्ये जी राऊंड फिगर नंबर तयार करायचा म्हणजे 199 चा राऊंड फिगर नंबर करण्यासाठी किती ऍड करावा लागतील 1 म्हणजे तो झाला तुमचा 200 ओके 199 मध्ये आपण किती ऍड केला 1 प्लस 1 केला म्हणून वरच्या संख्येत सुद्धा प्लस 1 222 मध्ये 1 मिळवला झाले 223 आता तुम्हाला सबस्ट्रॅक्शन करणं खूप इझी होऊन जाईल 3 - 0 - 3 2 - 0 - 2 2 - 2 - 0 आन्सर आला 23 हे झालं तुमचं याचा आन्सर सबस्ट्रॅक्शन करून तर मित्रांनो हे आपलं नेक्स्ट एक्झाम्पल त्याच मेथडने आपण सॉल्व करू 1203 - 698 698 म्हणजे लहान संख्या आहे तिला राऊंड फिगर नंबर तयार करण्यासाठी आपल्याला ऍड करावा लागतील तर किती संख्या ऍड करावा लागेल इथं आपल्याला 2 ऍड करावा लागेल जेणेकरून आपल्याला राऊंड फिगर नंबर मिळेल हा झाला 700 प्लस 2 परत आपल्याला याच्यात सुद्धा ऍड करायचंय सेम 1203 + 2 म्हणजे झाले तुमचे 1205 यांची सिंपल सबस्ट्रॅक्शन करा 5 - 0 - 0 - 0 आता इथं संख्या आली आहे 2 - 7 तर आपण याला दोघ नंबर घेऊ 12 - 7 12 - 7 म्हणजे झाले तुमचे 5 - 5 - 0 - 5 हे झालं तुमचं आन्सर याचं आन्सर 5 - 0 - 5 झाले की नाही सोपी वजाबाकी करण्याची अगदी सोपी मेथड फक्त लहान संख्येला तुम्हाला राऊंड फिगर नंबर तयार करायचा आहे त्यासाठी जितके आपण ऍड करू लहान संख्येत तितकेच ऍड आपल्याला दुसऱ्या संख्येत सुद्धा करायचे आणि सिंपल सबस्ट्रॅक्शन करायची याने तुम्हाला जी वजाबाकी आहे ती करणं सोपं जाईल मित्रांनो तुम्हाला ही ट्रिक समजलीच असेल 3-4 एक्झाम्पल आपण बघितलेत ठीक आहे तर ही झाली तुमची वजाबाकी करण्याची सोपी मेथड याच अगोदर मी ॲडिशनच्या सुद्धा ट्रिक्स तुम्हाला शेअर केलेल्या आहेत तो व्हिडिओ सुद्धा ऑलरेडी अपलोड केला आहे प्लस टेबल कसा तयार करतात कुठल्याही संख्येचा किंवा शॉर्टकट ट्रिक्स नेमक्या काय आहेत एखादी पर्टिक्युलर टेबलमधली संख्या विचारली तर त्याच्या ट्रिक्स काय आहेत नंबर सिस्टीम नंबर्स कुठल्या कुठल्या टाईपचे हे सर्व व्हिडिओज मी ऑलरेडी आपल्या या सिरीजमध्ये अपलोड केलेले आहेत यानंतरचा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सबस्ट्रक्शन ट्रिकची प्रॅक्टिस भरभरून प्रॅक्टिस करा ऑल द बेस्ट भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये